पुण्यातल्या वाडिया महाविद्यालयासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे या सहभागी झाल्यात. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. काल परवा देखील काँग्रेसकडून याबाबत आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून महाविद्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे या देखील सहभागी झाल्यात. अपडेट जाणून घ्यात. मिकी घई आपल्यासोबत आहे. मिकी, सातत्यानं आता काँग्रेसकडून हा प्रश्न लावून धरण्यात येतोय. महाविद्यालयाच्या मुख्य गेटसमोर आंदोलन सुरू आहे. काय अपडेट मिळतात आंदोलनाचे? अगदी दीपक, जर आपण बघितलं तर पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये एका अल्पवयीन अर्थात 11वीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचारची घटना घडलेली होती आणि या संदर्भात आपण कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर त्या पीडित मुलीचे काही जे नातेवाईक आहेत ते वाडिया कॉलेजच्या समोर अर्थात त्या महाविद्यालयाच्या समोर आंदोलन करत आहेत आणि याच ठिकाणी आता खासदार सुप्रिया सुळे पोहोचलेले आहेत. ताई, तुम्ही सातत्याने आंदोलन करतायत, तुम्ही इथं भेट देताय, ज्या पद्धतीने पुण्यामध्ये या घटना वाढत आहेत निषेधार्ही आहे, तुम्ही बी इथं आंदोलनामध्ये पोहोचलायत. खरं ही घटना पुण्यामध्ये होते हे प्रचंड वेदना देणार आहे. संतापजनक तर आहे पण त्याच्याबरोबर प्रचंड दुःख देखील आहे. त्याचं कारण असं की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि पुण्यामध्ये मी स्वतः अनेक वर्ष बारामतीच्या मायबाप जनतेच्या मुळे मला एक खासदार व्हायची संधी मिळाली आणि खासदार असताना संपूर्ण देशामधून लोक अनेक खासदार त्यांच्या कुटुंब मित्र हे पुण्याला मुलं शिक्षणाला पाठवतात. याचं कारण त्यांना असं वाटतं पुणे हे अतिशय सुरक्षित आहे, इथे ड्रग्ज नाही, इथे महिलांची नेहमी मान सन्मान होतो, सुरक्षित असतात. म्हणून देशातून लोक त्यांच्या मुला आणि मुलींना पुण्याला शिक्षणातून पाठवतात. अनेक चांगल्या संस्था महाराष्ट्रात उघडलेल्या आहेत, पुण्यात उघडल्या आहेत, त्याच्यामुळे परदेशातूनही मुलं आणि मुली आज पुण्याला शिकायला येतात. पुण्याची इकॉनॉमी ही किती चांगली होते, इथे इंडस्ट्री आहे, इथे शेती आहे, इथे आरोग्य सेवा चांगल्या आहेत आणि शिक्षण चांगलं आहे, म्हणजे खूप चांगलं शहर म्हणून पुण्याकडे. ताई, पण जर बघितलं तर ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक इथे शिकायला येतात आणि अशी घटना घडते. आता तुम्ही दखल घेण्यासाठी आलात, काही बोलणार आहात तिथं, काही प्रशासनाशी बोलणार आहात, त्यांच्याशी बोलणार? आम्ही प्रशासनाला विनंतीही केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारला की एक तर ही घटना इतके दिवस उघडची आलीच नाही. अटक जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या कानावर ही घटना आली आणि मी माननीय मीडिया आणि वर्तमानपत्रातल्या सगळ्या तुमच्यासारख्या जबाबदार संवेदनशील मीडियावाल्यांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्हीही हा विषय लावून धरला आणि आम्ही याचा फॉलोअप करणार आहोत. ही घटना झालीच कशी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतात. तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की अनेक महिला आई बहीण ज्या मावशी आहेत ज्यांच्या लेकी आहेत ते म्हणतायत तुमचे 1500 आम्हाला रुपये नको, आम्ही 2000 रुपये देतो पण आमच्या मुली सुरक्षित ठेवा. ताई, यासाठी म्हणजे महाविकास आघाडीला सीपी ऑफिसच्या बाहेर देखील आंदोलन करावं लागलं होतं. प्रशांत जगताप स्वतः होते या ठिकाणी, त्या आंदोलन केल्यानंतर सुद्धा अजूनही एकदा ऍक्शन झालेले नाही, म्हणून मान्य सुप्रियांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करतोय. महाविकास आघाडीने जर दणका दिला नसता आमचे सामाजिक जे काय सहकारी आहेत, इथं महिपाल वाघमारे आहेत, यशवंत नडकम आहेत, आज तर आमचे यशो मान्य जयदेवांना गायकवाड ही सगळी मंडळी आहेत. ही सगळी मंडळी फक्त एवढ्याच गोष्टीसाठी आहेत की वाडिया कॉलेज हे या महाराष्ट्रातलं एक नका एकूण खूप नका विख्यात कॉलेज आहे. या कॉलेजच्या मॅनेजमेंटनी एका 17 वर्षाच्या मुलीला या संदर्भामध्ये एलसी देण्याची तयारी दाखवली, पण त्या ठिकाणी समोरच्या गुन्हेगारांना वाचवण्याची या ठिकाणी जी काय त्याची भूमिका आहे ही निश्चित गुन्हेगारांनी महाराष्ट्रातल्या लोकांना मान खाली घाला. यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, 4 आरोपी सध्या त्यांच्या अटकेत सुद्धा आहे. आता तुम्ही काय मागणी करताय प्रशासनाकडून? आमची मागणी आहे की अशा कुठल्याही कॉलेजमध्ये म्हणजे आता वाडिया कॉलेजसाठी आपण गायकवाड साहेब आणि आम्ही सगळे इथे आलो आहेत. ही घटना पुण्यात आहे, सायमल्टेनियसली मुंबईत मध्ये अशी घटना झालेली आहे. मुंबई मधल्या हॉस्पिटल्समध्ये ज्या मुली राज्यातून शिकण्यासाठी येतात, डॉक्टर हू पाहतात, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, तिथल्या डॉक्टरांवर ऍक्शन घेतलेली नाही अशी सातत्याने गोष्ट कानावर येते. म्हणजे मग महिला सुरक्षितता नाहीये का? हे प्राधान्यच नाहीये या असंवेदनशील सरकारचं. जर आपण बघितलं तर शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याला ओळखलं जातं आणि याच शिक्षणाच्या माहेरघरामध्ये अशा पद्धतीने अल्पवयीन मुलीवर अशा पद्धतीने अन्याय होतोय, कुठेतरी तिच्यावर लैंगिक अत्याचार या ठिकाणी होत आहेत आणि
अशा घटना सातत्याने वाढत आहेत, हे रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत आणि त्यासाठी प्रशासनावर किंबहुना पोलिसांवर दबाव यावा, त्यांनी कंट्रोल करावं यासाठी या ठिकाणी आंदोलन देखील केलं जात आहे आणि खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत या नामांकित कॉलेजच्या आंदोलनाची दखल घेऊन काय नेमकी पुढे कार्यवाही होते पाहणं महत्वाचं असेल. मिकी धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.